नमस्कार मित्रांनो, विजन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, विजन स्टडी हे SSC क्लासेस टेकचं एक नवीन चॅनल आहे. यामध्ये तुम्हाला सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामविषयी माहिती भेटत राहील आणि SSC क्लासेस टेक या चॅनलवर तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओ मिळत राहील. त्यासाठी आत्ताच विजन स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, येणाऱ्या पशुसंवर्धन विभागामध्ये सामान्य ज्ञान याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ते प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर ते म्हणतात दादाभाई नौरोजी यांना. कोणाची जालियनवाला बाग ही कविता एकेकाळी अत्यंत गाजली होती? तर जालियनवाला बाग ही कविता होती कुसुमाग्रज यांची. भारताने परराष्ट्रीय संबंधात कोणत्या धोरणांचा सातत्याने पुरस्कार केला आहे? अलिप्तवाद. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो? तर मिथेन असतो. लेप्रोस्कोपी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? लेप्रोस्कोपी ही संज्ञा कुटुंब नियोजन संबंधी आहे. पुरुषावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात? तर पुरुषावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेस व्हॅसेक्टॉमी असे म्हणतात. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते? माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण 4% असते. मधुमेह हा रोग कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर मधुमेह हा रोग इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. झाडांचे वय कशावरून ठरवतात? तर झाडांच्या खोडावरील वर्तुळावरून. मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती? तर मानवी शरीराच्या पाठीच्या मणक्यांची संख्या 33 असते. श्रमप्रधान काम करणाऱ्या मजुरास दर दिवशी किती उष्मांक देणारे अन्न आवश्यक असते? तर 3600. माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात? तर 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. पाण्यापैकी अत्युत्तम विद्युत वाहक कोणता? तर खारे पाणी. हवेच्या प्रदूषणात जबाबदार असलेला वायू कोणता? तर कार्बन मोनॉक्साईड. 3 प्राथमिक किंवा मूळ रंग कोणता? तर निळा, हिरवा आणि लाल हे 3 प्राथमिक रंग आहेत. कोणी 1848 पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली? तर महात्मा फुले यांनी. सर्वात प्राचीन वेद कोणता? तर ऋग्वेद. अमनेस्टी इंटरनॅशनल ही चळवळ कशाशी संबंधित आहे? तर ही अमनेस्टी इंटरनॅशनल वर्ल्ड ही मानवी हक्कासंबंधी आहे. अंध व्यक्तीसाठी स्पर्श संकेताची लिपी तयार कोणी केली? तर लुईस ब्रेल यांनी. अणुभट्टीच्या शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या कांड्यांचा उपयोग केला जातो? तर कॅडमियम कांड्यांचा. सूक्ष्म अध्यापन पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? तर प्राध्यापक ॲलन यांना. समान नागरी कायद्याची अपेक्षा राज्यघटनेच्या कोणत्या भागात करण्यात आलेली आहे? समान नागरी कायद्याची अपेक्षा तर मार्गदर्शन तत्त्वामध्ये करण्यात आलेली आहे. पंचवार्षिक योजनेचे नियोजन भारताने कोणत्या राष्ट्राकडून घेतले आहे? तर रशिया. भारतातील राष्ट्रीय ही संकल्पना कोणत्या प्रकारच्या एकतेवर अवलंबून असते? तर भावनिक. संपूर्ण भारतीय बनावटीच्या कोणत्या उपग्रहाचे बँकानूर येथे उडवून यशस्वी झाले? तर हे जुना प्रश्न आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो? तर 5 जून. आशियाई स्पर्धेचे बोधचिन्ह कोणते आहे? तर लिओ. अन्न साखरीचे कोणता घटक अधिक महत्त्वपूर्ण आहे? तर वरच्या टोकाचे प्राणी भक्षक. मोनालिसा हे अजरामर चित्र कोणी काढले आहे? मोनालिसा हे काढले आहे लिओनार्डो द विन्सी यांनी. सार्कच्या बैठकीतील 7 देशाचे प्रमुख एकत्र आले होते तरी प्रत्येकाने इतरांशी एकमेकांना हस्तांदोलन केले, तर त्यावेळी राष्ट्र प्रमुखास किती वेळा हस्तांदोलन झाले? तर 21 वेळा. हा ॲक्च्युली बघितलं तर एक मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे. एका बंद खोलीत शीत कपाट चालू अवस्थेत दार उघडे ठेवून काही वेळ चालू ठेवल्यास खोलीच्या तापमानात काय फरक पडतो? तर वाढ होते. श्रमिकांची कार्यक्षमता कोणत्या हवेत अधिक असते? तर थंड हवेमध्ये.
सायबेरिया हा देश कोणत्या खंडात आहे? तर आफ्रिका खंडामध्ये। सिनेमा पाहण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? तर डोळे आणि मेंदू यांचे साहचार्य। कोणत्या देशात पार्लमेंट ही संसदीय लोकशाहीची गंगोत्री आहे? तर इंग्लंडमध्ये। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो? तर 4 वर्षाचा। भारतातील बेकारीचे प्रमुख 2 प्रकार कोणते? ग्रामीण व शहरी। कायदा तयार करताना कोणती बाब लक्षात घ्यावी लागते? सार्वजनिक हितसंवर्धन। समाजाची मान्य केलेली व्यक्तींची शक्ती व व्यक्तींना विकासाचा सहाय्यभूत ठरतील अशी परिस्थिती कोणती? अधिकार। आवर्षण क्षेत्र म्हणजे काय? वर्षभर कमी पर्जन्य। भारतात कोणत्या उत्पन्नात जगात 2रा क्रमांक आहे? तर मॅग्रीजमध्ये 2रा क्रमांक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 40 प्रश्न बघितले जे अतिशय महत्त्वाचे होते। येणाऱ्या संवर्धनमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, आणि अशाच प्रकारची परीक्षा आपल्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत।